नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला कोथिंबीर चटणी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा, कोथिंबीर घेतलेली आहे, अर्धी पिंडी घेतलेली आहे बघा, आणि देठा सकाळ घेतलेली आहे, स्वच्छ साफ करून घेतलेली आहे. जेवढी कवळी असतात ना तेवढी मी बघा देठं घेतलेली आहे. ती मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा ही कोथिंबीर टाकून घ्यायची. ही चटणी ना कमीत कमी तर एक हप्ताभर टिकेल. एक चवीला तर एक नंबर लागते. काहीतरी वेगळी अशी तुम्हाला मी रेसिपी दाखवत आहे. त्याच्यामध्ये बघा एक कांदा असा कापून घेतलेला आहे, मीडियम आकाराचा आहे. 10 ते 12 पाकळ्या बघा लसणाच्या आहेत, ते 1/2 इंच आलं आहे. थोडासा कढीपत्ता आणि तुमच्या तिखटाप्रमाणे हिरवी मिरची घ्या. आणि 1/2 चमचा जिरं घेतलेलं आहे. जो आपण जेवतो ना त्या चमच्याच्या मापाने 1/2 चमचा जिरं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक सिक्रेट टाकायचे, शेव टाकायचे. तुमच्याकडे मीठवाली शेव असली ना ती टाकली तरी चालेल. बटाटा शेव असली तर त्याला आलू भुंजिया म्हणतात, ती असली तरी चालेल. भावनगरी आहे, एक वाटी घेतलेली आहे. तुम्ही कोणती पण शेव टाका, हीच पाहिजे अशी काही नाही आहे. चवीनुसार मीठ टाकायचे. त्यात आपल्याला बघा असं जाळीव भाजलेलं तंबाटं टाकायचे. जाळीव भाजून घ्यायचं, अशा प्रकारे जाळी आहे. आणि मिडियम गॅसवर गोल गोल फिरून असं मी बघा तंबाटं भाजून घेतलेलं आहे सगळीकडून. आता ह्या तंबाट्याचं जी काळं आहे ना वरचं, ते काढून घ्यायचं. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, हे असं करपट करपट जरा लागेल. पण आतून जे भाजलेलं असतं ना त्याच्यामुळे एक नंबर चव लागते. जेवढं निघतंय तेवढं काढून घ्यायचं. तंबाट्याचं बघा मी वरची साल काढून घेतलेली आहे. आता आपण कापून घेऊया. बघा अशा पद्धतीत आतून भाजलेलं आहे. तुकडे करून घ्यायचे, जे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि आपण आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून देऊया. रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला ही चटणी कशी वाटते आणि तोंडी लावायला एक नंबर आहे. ह्याच्यामध्ये बघा 1/2 लिंबू घेतलेलं आहे, ते आपण यात पिळून टाकूया. आणि आता हे मिक्सरला आपण ही बारीक करून घ्यायचं. चटणी बघा मी बारीक करून घेतलेली आहे आणि त्याला पाण्याचा वापर मी थोडासुद्धा केलेला नाही. अशा प्रकारे झालेली आहे. तुम्ही ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी चपातीवर खाऊ शकता, पराठ्यावर खाऊ शकता, तुम्ही डोश्यावर ह्याच्यावर भी खाऊ शकता, ब्रेडला लावून खाऊ शकता. एक नंबर चटणी बनलेली आहे. रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर भी करा.